हातात भगवा झेंडा गळ्यात भगवा शेला हे आहेत ठाकरेंसोबतचे शिवसैनिक निष्ठा काय असते हे दाखवण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण ठाकरेंकडे आहे जवळपास तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून हे शिवसैनिक मुंबईत येणार आहेत तेही शिवसेनेच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दरवर्षीप्रमाणे ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार आहे न्यायालयीन लढाई जिंकून ठाकरेंनी मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळवलं त्यामुळे ठाकरेंसोबत असलेल्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसतोय दोन्ही गटाकडून आपलाच दसरा मेळावा हा मोठा व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील तीनशे शिवसैनिक अहमदनगर ते दादर अशी पदयात्रा करत शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी येत आहेत शिवसैनिक नगर जिल्ह्यातून आमची दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली गट दिवशी सव्वीस तारखेला निघालो आणि काल रात्री या कल्याणच्या ठिकाणी मुक्कामासाठी आलेलो आहोत पुढचा प्रवास आता या ठिकाणून निघून मुलुंडला एक पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर मुक्कामाची सोय आहे त्या ठिकाणी मुक्काम करून उद्या सकाळी परत घाटकोपर किंवा चेंबूरच्या तिथं जाऊन मुक्काम करणार आणि परवा मात्र पाच ते दहा हजारच्या दरम्यान जे शिवसैनिक नगरून येणार आहेत त्यांच्यासह शिवतीर्थावर परंपरेनुसार पूर्वी बाळासाहेबांचं आणि आता उद्धवजींचे विचाराचं सोनं लुटण्यासाठी ही सर्व शिवसैनिक मंडळी एकत्रितरित्या येऊन आम्ही सगळे त्या ठिकाणी उद्धवजींच्या हात बळकट करण्यासाठी जाणार आहोत तर नगर जिल्ह्यातून हे शिवसैनिक मुंबईत येणार आहेत एकेकाळी एक एक अनेक शिवसेनेचे आमदार हे निवडून येणाऱ्या नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या चिन्हावर एकही आमदार निवडून आलेला नव्हता त्यानंतर नेवासा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाक यांनी शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आणि शिवसेनेत बंड झाल्यानंतरही ते ठाकरेंसोबत कायम आहेत त्यास नगर जिल्ह्यातून निष्ठा दाखवण्यासाठी शिवसैनिक पायी मुंबईला निघालेत त्यामुळे या पदयात्रेची चर्चा महाराष्ट्रात होते तसेच अनेक ठिकाणावरून शिवसैनिक हे पायी मुंबईत येत आहेत त्यामुळे ठाकरेंचा दसरा मेळावा मोठा होणार की शिंदेंचा याची चर्चा आता अधिक रंगते या पदयात्रेविषयी आणि निष्ठावान शिवसैनिक कोणाच्या बाजूने आहे याविषयी तुमची काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद